कर्जतच्या सभेमध्ये अजित पवार बोलतायत आपण थेट जाऊयात ना मला पण अधिकच काम करावं लागेल मी ज्यावेळेस दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस दुसऱ्या म्हणतील तू काय करतो ना मला मोठा गप्पा हाणतो त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना करावं लागेल प्रांताध्यक्षालाही करावं लागेल सगळ्या सेलच्या प्रमुखांना करावं लागेल मंत्री महोदयांनो तुम्हालाही करावं लागेल सर्वच पदाधिकाऱ्यांना आमदारांना सगळ्यांना त्यामध्ये लक्ष द्यावं लागेल सरकारमध्ये असताना जे जे काही प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या करता किंवा ज्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या करता एकनाथराव किंवा देवेंद्रजी कधी पण नाही म्हणत नाही आणि त्याच्यामध्ये समन्वय साधून कधी कधी पेपरला वेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात मधी बातमी आली की सव्वीस जागा भाजप लढवणार आहेत मग यांना किती मिळणार इथं किती मिळणार तुम्ही त्याच्याबद्दलची काही काळजी करू नका व्यवस्थितपणे योग्य पद्धतीनं जी काही आपली क्षमता आहे जी काही आपली ताकद आहे जे काही आपले कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आणि त्यामध्ये अल्पसंख्याक माझा मुस्लिम समाज असेल आणि मागासवर्गीय आदिवासी वंचित घटक असेल ह्या सगळ्यांना न्याय देणं आणि त्यांना बरोबर घेऊन जाणं ह्याच पद्धतीचं काम हे आम्हा लोकांचं होणार आहे माझ्या सकट नऊ जिल नऊ मंत्री आहेत त्या प्रत्येकाने थोडे चार चार जिल्हे वाटून घेऊन तिथं संपर्क ठेवला पाहिजे आणि तिथं सातत्याने गेलं पाहिजे ह्याही बद्दलची विनंती मी आपल्या सर्वांना ह्या निमित्तानं करू इच्छितो कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला तडजोड करायची नाही आहे त्या संदर्भात निर्धार पर, पर्व पर्वाचा वैचारिक मंथन घड्याळ तेच वेळ नवी ह्याच पद्धतीचं काम हे करत राहायचं आहे त्याच्यात आम्ही कुठं कमी पडणार नाही बूथ बूथच्याबद्दल मात्र कुठं कमी पडता कामा नये अशा प्रकारची माझी विनंती आहे जर कुठल्या राष्ट्रीय जिल्ह्याच्या अध्यक्षांना किंवा कुणाला काही शंका आली आमदारांना कुणाला माझ्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना काही कानावर आलं काही वेळ वाटलं तर केव्हाही हक्काने विचारत चला पण आपण सगळेजण स्वतःला झोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक जोमाने पुढं कसा जाईल याबद्दलच ह्या दोन दिवसाच्या शिबिरातनं शिदोरी घेऊन आपण आपापल्या भागामध्ये त्या ठिकाणी जाऊया आणि एक नवीन इतिहास ह्या राज्यामध्ये घडवण्याच्या करता सगळे जनजीवाचं रान करूया अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपण सगळेजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्यालाही देखील सगळ्यांना मग अशी माझ्याकडनं चैत्यभूमीच्याऐवजी चैतन्य भूमी असं काहीतरी शब्द गेला मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो चैत्यभूमी सहा डिसेंबरला आपण सगळेच जण चैत्यभूमीला जाऊन दर्शन घेत असतो अभिवादन करत असतो तिथन पुढे जात असतो त्याबद्दल मी माझ्याशी सांगितलं जो बोलतो तोच चुकतो ज्यांनी तोंडच उघडलं नाही ते काय चुकणार आहे त्याच्यामुळं जे लक्षात आणून दिलं लगेच खरंय मान्य मी असं बोललोच नाही मी ऐकलंच नाही मनोहर जोशी कसे म्हणले होते बाळासाहेब काय बोलले मी ऐकतच नव्हतो मी दुसरीकडे बघत होतो आता शक्य आहे का पण ते तसं मी कधी सांगणार नाही ते लक्षात आणून दिलं त्याबद्दल प्रांताध्यक्ष मनापासून आपले आभार असंच माझ्या बोलण्याकडे लक्ष देत चला आणि एखादा शब्द चुकला की लगेच मला कळवत चला म्हणजे आपण दुरुस्त करू आणि पुढे जाऊ मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी अतिशय उत्साहाने इथं आला आणि जी काही भूमिका स्पष्ट आहे मला आता इथून पुढं सारखं सारखं मागे हे घडलं आणि ते झालं हे असं म्हणला आणि ते तसं म्हणला आता सगळं तुम्हाला सांगितलं नंतर पण दोन जुलैच्या नंतर काय काय घडलं ते पण सांगितलं पाच जुलैच्या नंतर काय काय घडलं तेही सांगितलं आणि बारा ऑगस्टला काय काय घडलं तेही सांगितलं हा काय राहिलंय का विक्रम काळे तू शिक्षक आहे तू सांग शिक्षकांना आमच्यापेक्षा जास्त समजतं म्हणून तुला विचारतोय मित्रांनो पुन्हा एकदा मी ते सांगितलं ना मग अशी नाही हा त्या एक होत आहे त्या निवडणूक आयोगाच्या समोर जे काही हेअरिंग चाललेलं आहे त्याच्यामधनं बाहेर वरिष्ठ नेते मंडळी येतात आणि तिथले मीडिया येतो सॉरी मीडियाच्या समोर त्यांचे वकील लोक वेगवेगळे सांगतात आणि मग तेवढंच ब्रेकिंग न्यूज चालते त्याच्यामुळे कार्यकर्ता थोडासा अचंबित होतो थोडासा काळजीत पडतो थोडासा विचार करायला लागतो तर तसं काही नाही आहे आपण आपली भूमिका अतिशय व्यवस्थित तिथं मांडतोय आपण सगळी काळजी घेतलेली आहे आपण आपली राष्ट्रवादी हीच मूळ राष्ट्रवादी आपण काही वेगळं केलेलं नाहीये त्याच्यामध्ये इतके दिवस सगळ्यांच्या बरोबर आपण गेलो आणि आता आम्ही सगळेजण पुढं जाऊ पाहतोय त्यानिमित्तानं आशीर्वाद देण्याचं काम केलं पाहिजे त्यावेळेस चुकलं तर कान धरा चुकलं तर आणखीन काहीच सांगा पण दुसऱ्यांनी कुणी काही करायचंच नाही आता ते मुख्यमंत्री पदाचं तर काही काढतच नाही कालचं नवीनच ज्ञानामध्ये प्रफुल पटेल साहेबांनी दोन हजार चारची भर काढली ती तर आम्हाला माहितीच नव्हती आणि प्रफुल्लबाई नंतर खाली आल्यावर म्हणले अजून बरंच काही आहे पण टप्प्याटप्प्याने सांगेल आता काय बोलायचं आता बाद झाला आपल्याला कळलं काय आहे खरं काय खोटं फक्त आम्हाला कुणाला त्याच्यातनं बदनाम करायचं नाही जे काही दिवस घालवलेले आहेत ते चांगल्या पद्धतीनं घालवलेत इथून पुढं नवी उभारी नवी दिशा नवी वेळ घेऊन आपण सगळेजण कामाला लागूया तुम्ही सगळ्यांनी साथ द्या मी तुम्हाला कुठेही काही कमी पडून देणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज पुणे सभागृहाच्या बाहेर जायचं कर्जत मध्ये सध्या अजित पवार गटाचा हा मेळावा सुरू आहे आणि या मेळाव्यातून अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीनं चार मतदारसंघांवर लोकसभेच्या चार मतदारसंघांवरती दावा देखील केलेला आहे